बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. एक मात्र झालं हे मी स्वतः कबूल करते की सामान्य कार्यकर्ता पण पवार साहेबांकडे चाललेत आणि साहेबांशी थेट संवाद साधायचा. मला स्वतःला आनंद आहे आदरणीय कांबळे सर. त्याचं कारण सांगते, मला सगळे म्हणायचे, आज मी मोकळं बोलू का? मोकळं बोलते. मला सगळे म्हणायचे, सक्षणा सलगर सोडली की कुणीच पवार साहेबांना, सुप्रियाताईंना, दादांना भेटायला जात नाही. सर, भोवर सर, आदरणीय भोवर सरित आहे जे मला नेहमी मार्गदर्शन करत असतात. आणि मग मला वाटतं असं का म्हणतात सगळे, पण आज ह्या 15 दिवसाचं चित्र काय? अमित भैया, प्रवीण सर असतील, तुम्ही असाल किंवा भोवर सर सुद्धा उद्या जातील, त्यांची ओळख आहे आधी, तर ठीक आहे, वेगळी गोष्ट नाही. सगळ्या कार्यकर्त्यांना थेट बोलता येतं आणि हीच लोकशाही पाहिजे. आमच्या तुषार भैया वाघमारे वाटलं मला पवार साहेबांना भेटायचंय, तिथे जाऊन सिल्वर ओकला प्रदेशच्या ऑफिसला, तर जाऊ द्या ना. एखादा कार्यकर्ता, एखादा हवर गावचा मुलगा असेल, साहेबांसमोर जाऊ द्या ना. ते काय म्हणायचे, इथं आले ना पवार साहेब, सुप्रिया ताई, सक्षणा ताई, जर सेल्फी काढू देणार, अरे जा ना, जातोय. अरे दादा खात्यात काय? मी म्हणायचे दादा खात्यात काय? चला ना, नाही तुमची गोष्ट होईल कशासाठी? अरे एक निष्ठ आहेत, कधी कोणाच्या चारण्याची काका, कधीच मिंदे नाही चारण्यामध्ये कोणाच्या. आज जे आदरणीय राणादादांनी केलेलं आहे, त्यांनी जे पाऊल उचललंय त्या पावलाला विरोध आहे, त्यांच्या विचारधारेला विरोध आहे. कालपर्यंत ज्यांना तुम्ही घसा कोरडा होईपर्यंत ओरडलात, 15 वर्ष सांगत होतात की आदरणीय पवार साहेबांनी काय केलं, आदरणीय पवार साहेबांचा विचार काय, झोपडीत राहणाऱ्या माणसांसाठी सुद्धा तोच विचार जो बंगल्यामध्ये राहतो हा पवार साहेबांचा विचार आहे. मी लोकसभेसाठी भाषण केली, अमित भैया लोक मला म्हणायचे, सक्षणा कशाला दूर होतीस, कशाला बोलतीस तू, कशाला पुढे येऊन कशाला बोलते. तुम्हाला खरं सांगू, मी राणा राणासाठी नव्हते बोलत, मला ज्या पक्षानं इज्जत दिलीये, राज्यात नाव दिलंय, सलगर अण्णांची पोरगी खोसे साहेब तुम्हाला माहित असेल पेरला, माझे वडील शेतकरी आहे, कधी कुठले तालुका अध्यक्ष आहेत अमित भैयाला माहित आहे, भोवर सरांना माहिती आहे, दाजींना माहिती आहे, पण मी पेरची पोरगी महाराष्ट्रामध्ये प्रदेशाध्यक्ष झाली, सगळ्या राज्यात फिरली, मी त्याला जागले. आणि म्हणून मी लोकसभेसाठी माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कोणी माणूस असेल, प्रवीण यादव सर म्हटल्याप्रमाणे, अरे तो माणूस घड्या दिसला ना, तो माणूसच पवार साहेब आहेत म्हणून लढलं पाहिजे, हा विचार प्रवीण सर माझ्या मनात होता, नाहीतर माझ्या एवढा अन्याय कोणावर झालाय? आता हा विषय तर बोलायचा नाही. जिल्हा परिषद मध्ये बिराजदार दाजी आहेत, इंजिनियर मुलगी आहे काका मी, मला शिक्षण कमिटीवर घेत नाहीत, सांगा न्याय काय आहे. मी म्हणलं मला नका दुसरं कुठलं सभापती पण दिलं नाही, अध्यक्ष पण दिलं नाही, शिक्षण कमिटीवर घ्या. मला शिक्षण कमिटीवर घेतलं नाही का? मी इंजिनियर आहे म्हणून. आणि ढक्कल पास इंजिनियर नव्हते दाजी, डिस्टिंक्शन मध्ये इंजिनियर आहे. का नाही घेतलं? आज बोलते मी, मला परवा नाही त्याला काय उत्तर येईल ते, मी खरं बोलते. आणि असं वरून इकडून तिकडून उत्तर देऊ नका, माझ्या समोर उभारून उत्तर द्या, मी उत्तर देते. अहो जिल्हा परिषदला तिकीट दिलं सुप्रियाताईंनी, यांनी नाही दिलं, त्यांच्या आदरणीय पत्नी उपाध्यक्ष अर्चनाताई पाटील यांनी सगळ्याला फोन करायचं. कशाला ते सक्षला, तुमची पाहुणी आहे का? पाडा तिला. पण माझ्या माग जनता जनार्दन होती, गोरगरीब लोक, असे लोक होते. आणि कुठल्या जाती धर्माची म्हणून नाही, पूर्गी चांगली आहे म्हणून सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी मला आज जिल्हा परिषद मध्ये पाठवलं. कळंब मध्ये बोलते, माझ्यावर अक्कूबाई पाडुळी मतदारसंघाचे आयुष्यभर उपकार राहतील, मी ऋणात आहे त्यांच्या आयुष्यभर राहील, माझी ओळख नव्हती पाळत नव्हती तरी लोकांनी निवडून दिलं. कार्यकर्ते ठरवतात ही का गोष्ट सांगते, आता उद्या जरी इच्छुक असतात, लोकशाही असते, अमित भैया असतील, प्रवीण सर असतील, सुशील सर असतील, तुषार वाघमारे असतील किंवा सर असतील, प्राध्यापक भोवर सर असतील किंवा दाजी असतील, असू द्या, ही लोकशाही हे झालं पाहिजे. आधी कोणी फॉर्म सुद्धा टाकलं नाही अमित भैया, मला विचारलं प्रदेशवर तू कस काय फॉर्म भरला नाही, मी दोनच जागा आहेत, भरायचा कुठून, कुणाची मजा आलंच नाही फॉर्म टाकायची. पण आता सगळे साहेबांना जाऊन भेटतात, मनापासून सांगते मला आनंद वाटतोय की ही लोकशाही मला पाहिजे होती. जाऊ द्या ना आमचा भात लोंडे सारखं भैया, बिचाऱ्याकडे पद नाही कुठलं, ना तालुका अध्यक्ष नाही, काय लिहितोय काय जोडतोय आमचा भाऊ. नंबर एक शलाबद्दल पटकन, 1 रुपया पैसा नाही, दुसऱ्याच्या सोशल मीडियाला पैसे दिले जातात, लिहा बोला टीका करा, त्या माणसाला रुपयाची अपेक्षा नाही. कट्टर, मला तुमच्यासारखं कट्टर व्हायला आवडेल. आज मला तरी पद आहे, 4-4 पद आहे, स्टार कॅम्पेनर आहे, प्रचारक आहे, स्पोक्स पर्सन आहे, विधानसभा लोकसभा कमिटीमध्ये होते, पण तो माणूस स्टेटचं पद नाही. मला माहित नाही सुप्रियाताई दादा तुम्हाला ओळखतात का, तो माणूस होता म्हणतो, पण कट्टर पवार साहेब असा माणूस कळमच्या गावागावात, शहरातल्या वॉर्डावर्डात आणि एखाद्या तांड्यावरती
शोध आपल्याला घड्याळ पोहोचवायचे. आज मी कौतुक म्हणून सांगत नाही, खरंच शिवसेनेचं मनातून सांगते, मला बाळासाहेब ठाकरे प्रचंड आवडतात. जे जे जोरदार भाषण करतात ते लोक मला आवडतात, कारण त्यांनी त्या महाराष्ट्रात काही ना काही काम केलेलं आहे. त्यांचा कार्यकर्ता कट्टर असतो, प्रवीण सर सांगितल्याप्रमाणे. गट असतील, असू दे ना, गट असलेच पाहिजे. आज अमित भैयांचं शहरामध्ये आहे काहीतरी काम केलं असेल, त्यांचा गट आहे. बिराजदार दाजींना एक वेगळा वर्ग आहे जो दाजींना फॉलो करतो, प्रवीण सरांचा वर्ग आहे, प्राध्यापक भवर सरांचा वर्ग आहे. आज खोत साहेबांना एक निष्ठावंत म्हणून, एक सज्जन माणूस म्हणून, एक ज्येष्ठ नेतृत्व म्हणून त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारा एक वर्ग आहे. मिर्झा साहेब, तुम्हाला तुमच्या वॉर्डमध्ये मांडणारे लोक काहीतरी काम केलेलं असतं. मग अशा लोकांचा पक्ष आपल्याला बनवायचा आहे. राजा बोलेन दल हले नको, उंटावरून शेळा हाकायच्या, वरून यायचा नवा आधार, जुना आधार. कसला आधार? माझा उस्मानाबाद जिल्हा काही निराधार झालेला नाही, तुम्हाला कळतंय मी काय म्हणते ती. कसला नवा आधार, कसला नवा आधार आणि जुना आधार? अरे काय लावलंय अचानक यायचं, एलियन आल्यासारखा कोई मिल गया, जादू जादू. लगेच लगेच भावा हवा, फक्त भावा तुझीच हवा. जिंकलं. अरे माझ्या तुम्हाला खरं अंकल मी मनापासून बोलते, जेव्हा कार्यकर्ते माझ्याकडे बोलतात का, ताई साहेबांचा एक फोटो, ताई दाद, अरे का तुम्ही जाताय भ्यायचे हो, का नाही जाऊ देत? दक्षिणा समजायला कुणीच बोलू नका. का तर सुप्रिया ताईने एका सामान्य मुलीला प्रदेशाध्यक्ष केलं, नाही बोलायचं तिला, कुणाला विचारून केलं तिला, का नाही व्हायचं? आम्ही म्हणत नाही सोन्याचा मुकुट द्या, आमचं एवढंच म्हणणं आहे. जसं विठ्ठलाला बघितल्यावर समाधान वाटतं ना, पायरीवरूनच नामदेव पायरीला जरी शिवलं तरी समाधान वाटतं गर्दी असल्यावर, तसं सुप्रियाताई पवार साहेब, दादा जयंत पाटील साहेब असतील, अशा मोठ्या माणसांनी नुसती नजर जरी टाकली ना, लोक खुश होणार आहेत मनापासून. कोणाला कारखाना पाहिजे, ना कुठला खासदार की ना कॅबिनेट ना राज्यमंत्री. आणि ज्याला झोपेतून उठवून राज्यमंत्री केलं त्यांना कौतुक राहिलं नाही, ह्याच्यापेक्षा फितुरी काय असते हे माझा सवाल आहे. हे चालणार नाही. उलट माझं असं म्हणणं आहे, आदरणीय डॉक्टर साहेबांना जे माझे हृदयस्थ आहेत मला आवडतात, मी प्रामाणिकपणे बोलते, मला आवडतात साहेब. साहेबांचं कामच होतं, साहेबांनी सामान्य माणसाला मोठं केलेलं आहे. पण आज डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांना मान खाली घालायला लावले आदरणीय राणा दादांनी, ह्याचं उत्तर त्यांनी स्वतः द्यावं. आज महाराष्ट्रामध्ये सिंह म्हणून ओळखले जातात डॉक्टर साहेब, आणि आज पुत्रांनी काय केलं, एका मिनिटात अमित शहाच्या पाया राणाला पडतात. एक कार्यकर्ते म्हणून मला आवडलेलं नाहीये, अजिबात आवडलेलं नाही. ह्या राष्ट्रवादीमध्ये तुम्ही राजासारखं वावरत होतात, पवार साहेब आले की कृष्णासारखं सारथ्य करत होतात, करत होते का नव्हते? आणि ते अमित शहानं पास देऊन तुम्ही त्यांचे पाय धरले. दादा मला नाही आवडलेलं त्या पक्षामध्ये, आणि स्टेजवर सुद्धा घेतलं नाही, हा आमच्या उस्मानाबादचा अपमान मला वाटला. पण तुम्ही पक्ष बदललेला आहे म्हणून आज आमची भूमिका आहे. मी नाही दल बदलू, मी राष्ट्रवादीमध्येच आहे. फाटकं असावं पण ते धड लावून नेसावं हे मला माझ्या आई वडिलांनी शिकवलं. त्यामुळं मी तुम्हाला सांगते, प्रत्येक कार्यकर्त्यांना आदरणीय पवार साहेब ह्या जिल्ह्याचा निर्णय घेणार आहे. कोणीही उमेदवार असेल, अजून कोणाला चार नाव असू नका, तुम्ही आमचं तर नावच घेतलं, तुम्ही सुद्धा नाव द्या, अजिबात घाबरू नका कोणाला. बिलकुल नाव दिले पाहिजेत. आदरणीय पवार साहेब ठरवतील तो उमेदवार असेल की ह्यांच्यासारखं नाही, तुम्ही बांधाल ते धोरण का तोरण आणि काय वरण. लोकशाही काय, तुम्ही कसं काय लोकांना गृहित धरू शकता? तुम्ही कसं काय काकांना गृहित धरू शकता? ते नाही, तुम्हाला गृहित धरू नका कोणाला, जनतेला गृहित धरू नका. तोरण जनताच बांधणार आणि धोरण सुद्धा जनताच बांधणार. सांगते एक दिलानं एक मतानं आदरणीय पवार साहेबांच्या पाठीशी राहा, नेतृत्व पवार साहेब ठरवतील. पवार साहेब आपल्याशी बोलायला येणार आहेत परवाला. अमित भैया, प्रवीण यादव सर, बिराजदार दाजींना पवार साहेब बोललेले आहेत, आदरणीय अजितदादा बोललेले आहेत. मी स्वतः साहेबांना भेटायला तेव्हा साहेब म्हणले की मी सगळ्या तुमच्या जिल्ह्यातल्या लोकांशी बोलणार आहे, आणि जनता जे जनतेचा आवाज असेल त्या आवाजाला मी प्रतिसाद देणार आहे, तेव्हा निर्णय घेणार आहे हे पवार साहेबांनी सांगितलेलं आहे. तेव्हा सर्वस्वी निर्णय हा उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कळंबच्या उस्मानाबाद तालुक्यातल्या जनतेचा निर्णय असेल तो माननीय पवार साहेबांना तुम्ही पोहोचवा. आणि तुम्हाला सगळ्यांना सांगते, जे जे कोणी इच्छुक असतील कार्यकारिणीमध्ये काम करायला, तालुका अध्यक्ष असेल, जिल्हा अध्यक्ष असेल, तुम्ही बिनधास्तपणे आदरणीय बिराजदारजींकडे नावं द्या. आज आदरणीय गोरे काका नाहीयेत, गोरे काका अडकले ट्रेनमध्ये सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे. गोरे काकांची भेट घ्या, तुम्ही तुमचे नाव कळवा, आपल्या सर्वांचे ते ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत. आणि मला निश्चित कॉन्फिडन्स आहे की आदरणीय काका मार्गदर्शकाच्या भूमिकेतून सगळ्यांसोबत न्याय करण्याचा दाजी असतील, विक्रम भैया असतील, सतीश चव्हाण साहेब येतील, पण दाजी सगळेजण पवार साहेबांना योग्य ते निर्णय सांगू. आणि इथून पुढे टेन्शन घेऊ नका,
ओळखच नाही. बिंदास 50-50 फॉर्म आले पाहिजे पुढच्या वेळी जिल्हा परिषदला, आणि त्या जनतेचा विचारच व्हायला पाहिजे. आता गुत्तेदारी ही असं चालणार नाही. यहां पे मुझे पता है कि गिरते हैं शेर सवार ही मैदानी जंग में, गिरते हैं शेर सवार ही मैदानी जंग में. अरे वो तिफल क्या गिरे, अरे वो तिफल क्या गिरे जो घुटनों के बल चले, जो घुटनों के बल चले. आम्ही कुठल्या सिंहावर आरूढ नाहीत, आम्ही कुठल्या वाघावर आरूढ नाहीत किंवा हत्तीवर आरूढ नाहीत. आम्ही स्वतःच्या कष्टाने पायाने इथपर्यंत चलत आलो, त्यामुळे लोकांच्या कुबड्यांची गरज नाही. तुम्ही जिंकणार आहात हा निर्धार ठेवा.